बालमित्रांनो, आता आपण शेतीच्या आधुनिक पद्धतीविषयी आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणार आहोत. शेतीचे सुधारित तंत्रज्ञान या मुद्द्यामध्ये शेती कसण्यासाठी आधुनिक पद्धती कोणत्या आहेत त्यांची आपण माहिती मिळवू. यातील पहिला मुद्दा आहे सुधारित बियाणे. पूर्वी शेतकरी एका हंगामात तयार झालेले बियाणे पुढील वर्षी पेरणीसाठी वापरायचे, परंतु यापासून कमी उत्पन्न मिळत असे. मात्र आता संशोधन करून विविध प्रकारच्या पिकांचे बियाणे तयार केले जाते. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कपाशी. या सुधारित बियाण्यांचा फायदा म्हणजे ही बियाणे अधिक पीक देतात, यांना सहसा कीड लागत नाही, तसेच या बियाण्यांची वाढ झपाट्याने होते व बियाणे कमी पाण्यातही चांगले पीक देतात. पुढील मुद्दा आहे सिंचनाच्या आधुनिक पद्धती. मित्रांनो, आपण शिकलो आहोत की वनस्पतींच्या वाढीसाठी पाण्याची सुद्धा आवश्यकता असते. मग पावसाच्या पाण्याबरोबर नदी, तलाव, विहिरी यातील पाण्याचा वापर शेतीसाठी करतात. नद्यांवर धरणे बांधून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवली जाते. पूर्वी पिकांना पाटाने पाणी द्यायचे, मात्र यामुळे बरंच पाणी जमिनीत जिरायचं तर काही पाण्याचे बाष्पीभवन होत असे, त्यामुळे पाणी वाया जायचे. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो. ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. ठिबक सिंचन यामध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात, त्यामुळे पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढे पाणी ठिबकते. आणि तुषार सिंचन या पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंजांमधून पिकांवर पाणी फवारले जाते. पुढील मुद्दा आहे खते. जमिनीमध्ये वारंवार पिके घेतल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. यासाठी आपल्याला मातीत खते मिसळून मातीची सुपीकता वाढवावी लागते. यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. खतांचे सुद्धा नैसर्गिक खते व रासायनिक खते हे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक खते ही निसर्गातील पालापाचोळा, शेण यापासून बनवतात, तर रासायनिक खतांमध्ये शेतीला उपयुक्त घटकांचे प्रमाणात मिश्रण केलेले असते. परंतु रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन धान्य उत्पादन कमी होते. तसेच पाण्याचा अतिवापर केल्यामुळे देखील धरणालगतच्या आणि नदीकाठच्या जमिनी क्षारपड झाल्याचे दिसून येते. पुढील मुद्दा आहे पिकांचे संरक्षण. किडीमुळे रोग पडून पिकांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात. बियाणे पेरण्याआधी त्यांना औषधे चोळतात, यामुळे पिकांचे रक्षण होते. पुढील मुद्दा आहे धान्याची साठवण. शेतात पिकलेल्या धान्याची नीट साठवण करणे हे देखील जिकरीचे काम असते. शेतकरी हाती आलेले धान्य उन्हात वाळवून पोत्यात भरतात. ही पोती विक्रीनंतर गोदामांमध्ये किंवा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात. साठवलेल्या धान्याची कीड, मुंगी, उंदीर, घुशी यामुळे नासाडी होण्याची भीती असते. धान्याला कीड लागू नये म्हणून धान्य कोरड्या जागी साठवावे. धान्य साठवण्याच्या जागी योग्य ती औषधे फवारावी. धान्य साठ्यात कडुनिंबाचा पाला घालावा. धान्य साठ्यात ठेवण्यासाठी बाजारात मिळणारी बोरिक पावडर किंवा काही इंजेक्शन्स यांचा वापर करावा. धान्य हे हवेशीर ठिकाणी ठेवावे, जेणेकरून धान्य साठ्यात हवा खेळती राहील आणि कीड लागणार नाही. या प्रकारे या उपायांचा अवलंब केल्याने आपल्या शेतातून मिळणारे धान्य देखील सुरक्षित राहू शकते. धन्यवाद.